नमस्कार, नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा तुमचे स्वागत। आज आम्ही चाललो आहोत अलिबागला। सकाळी 10 वाजता आम्ही ठरवले कामानिमित्त अलिबागला चाललोच आहोत, तर एक दिवसाचा स्टे करावा आणि आम्ही आलो। 2 ते 3 स्टे हॉटेल पाहिल्यानंतर आम्ही आमचा मुक्काम नागावची वाडी या हॉटेलमध्ये घेण्याचे ठरवले। हे हॉटेल नागाव बीचपासून बाय कार फक्त 2 ते 3 मिनिटावर आहे। चला तुम्हाला प्रथम हॉटेल कसे आहे ते दाखवते। आत येताच समोर आपले लक्ष जाते ते माडाखाली ठेवलेल्या बगीकडे। त्याच्या बाजूला स्वामी समर्थांचे मंदिर आहे। मधी लांब गार्डन आहे आणि दोन्ही बाजूला 5-5 रूम आहे। चला आम्ही घेतलेला रूम दाखवते। सिंगल कपल रूम आहे। रूममध्ये एक डबल बेड, टीव्ही, टेबल, 2 खुर्च्या, AC आणि एक लाकडाचे कपाट होते। वॉशरूममध्ये शॅम्पू, शावर जेल आणि हँडवॉश प्रोव्हाइड केलेले होते। रिसॉर्टमध्ये एक विहीर होती, सेफ्टीसाठी ती बंद करून ठेवली होती। त्याच्यासमोरच एक स्विमिंग पूल पण होते। आता व्हिडिओमध्ये दिसणारा एरिया डायनिंग एरिया आहे। ब्रेकफास्ट रूम चार्जेसमध्ये इन्क्लुडेड होते। ब्रेकफास्टमध्ये पोहे, उपमा, ब्रेड, अंडा, चहा, कॉफी, ब्रेड बटर असा मेनू होता। डायनिंग एरियाच्या बाजूने एक वाट मागे जात होती, म्हणून पाहिले तर तिथे 2 वुडन कॉटेज आहेत। त्या एका कॉटेजमध्ये 4 ते 5 लोक राहू शकतील अशी व्यवस्था आहे। सगळ्या रूमच्या बाहेर कपडे वाळवण्यासाठी एक स्टँड व बसण्यासाठी टेबल खुर्च्या दिलेल्या आहेत। वुडन कॉटेजमधला हा पहिला बेडरूम। बेडरूममध्ये एक डबल बेड, कपाट, AC, साईड टेबल आहे। मधी पॅसेज आहे। पॅसेजमध्ये कॉमन वॉशरूम आहे। वॉशरूम आधी दाखवल्याप्रमाणेच आहे। आणि हा दुसरा बेडरूम। डबल बेडसोबत AC, एक सोफा कम बेड, TV, छोटा फ्रीज, 2 खुर्च्या आणि सोफा। अजून एक दरवाजा सुद्धा आहे या बेडरूम मधून बाहेर जाण्यासाठी। ह्या 2 कॉटेजसाठी वेगळा गार्डन एरिया आहे। एक घसरगुंडी आहे आणि 2 झोपायचे झोके आहेत। तुम्ही जर 7 ते 8 फॅमिली मेंबर असाल त्यांच्यासाठी लक्झरियस आणि प्रायव्हेट बेस्ट ऑप्शन आहे। आता महत्त्वाचे, आम्ही जो रूम घेतला होता त्याचे चार्जेस 3,500 रुपये होते विथ ब्रेकफास्ट, आणि वुडन कॉटेजचे चार्जेस होते पर कॉटेज 7,000 रुपये। तुम्ही जर अलिबागला बसने येणार असाल तर अलिबाग बस स्टँडपासून नागाव हे 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे। तेथून रिक्षाने तुम्ही सहज रिसॉर्टला पोहोचू शकता आणि नागाव बीचवर बाय वॉकिंग 15 मिनिटात जाऊ शकता। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा। धन्यवाद। Thank you.